ठाणे तालुक्यातील सुपा येथील ग्रामस्थांचा जॉगिंग ट्रॅक असलेला सुपा शहाजापूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने सुपा गावचे उपसरपंच सागर मैड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. सुपा शहाजापूर रोडवर सकाळ संध्याकाळ शेकडो नागरिक फिरायला जातात. यात पुरुषांबरोबर महिलाही मोठ्या संख्येने असतात. तसेच शालेय विद्यार्थी या रोडवर सायंकाळी उशिरा व पहाटे पळण्याचा सराव करत असतात. शहाजापूरच्या नागरिकांना, कामगारांना तसेच शेतकऱ्यांना सुपा, पारनेर तसेच शिरूरकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असून गेल्या वर्षभरापासून हा रस्ता खूपच खराब झाला आहे. इतका खराब की या रस्त्याने वाहन चालवणे तर दूर, साधे पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. शहाजापूरच्या विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी याच मार्गाने यावे लागते, परंतु रस्ता खराब झाल्याने विद्यार्थ्यांना सायकल चालवणेही कठीण झाले आहे. यातच वाहन चालकाच्या खड्डे चुकवण्याच्या नादात कित्येकदा लहान मोठे अपघातही झाले आहेत. त्यामुळे सुपा गावचे उपसरपंच सागर मैड यांनी सोमवार दिनांक 22 मार्च रोजी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पारनेर यांना निवेदन देऊन रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.